आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. वारणाकाठचा वाघ एक थेंबही वारणेचं पाणी इचलकरंजीला देणार नाही. आधी पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करा, प्रसाद धर्माधिकारी कडाडले. वारणाकाठचा वाघ एक थेंबही वारणेचं पाणी इचलकरंजीच्या अमृत योजनेसाठी देणार नाही. आधी पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करा असे मत नदी प्रदूषण विरोधी चळवळीचे कार्यकर्ते प्रसाद धर्माधिकारी यांनी व्यक्त केलं. पाहुयात ते काय म्हणतात. नमस्कार, मी प्रसाद धर्माधिकारी नदी प्रदूषण विरोधी चळवळीचे कार्यकर्ता म्हणून गेली 25 वर्षे कार्यरत आहे. आज वारणाकाठचा संपूर्ण प्रश्न पेटलेला आहे. वारण्याचा प्रश्न हा आत्ता संपूर्ण राज्यभर गाजतोय. त्याचं कारण असं की वारण्या नदीकाठच्या संपूर्ण शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा हा प्रश्न आहे. कारण मुळातच वारणा आणि कोयना या धरणातलं पाणी आम्हाला राजापूर बंधाऱ्यासाठी 278 दशलक्ष घनफूट पाणी हे आम्हाला शिरोळ तालुक्याला 33 गावाला पिण्यासाठी उपयुक्त आहे, सिंचन आणि बिगर सिंचन कार्यासाठी. जर वारणेतच पाणी यायचं बंद झालं तर पुन्हा माझा राजापूर बंधारा कोरडा पडणार, तिथले शेतकरी पुन्हा मरणार, अशा परिस्थितीची भूमिका असल्यामुळं येथील भातदार आणि लढवय्ये मी तर असं म्हणेन की वारणाकाठचे शेतकरी आज वारणेचा वाघ आहे, त्यामुळंच ही लढाई 100% वारणेचे लोकच जिंकणार अशा पद्धतीची परिस्थिती आज निर्माण झाली. कारण मुळात शहरी आणि ग्रामीण हा वाद पेटलाय, त्याला राजकारणाची झालर उपाते, पण आम्हाला जीवनमरणाचा प्रश्न आहे. मुळात आमच्या जमिनी बापदादाच्या जमिनी ह्या धरणग्रस्तांसाठी दिल्यात, म्हणून आमचा मुळात पाण्यावर हक्क शेतकऱ्यांचा पहिला, तोही पिण्याच्या पाण्यासाठी, आणि राहिलेलं संपूर्ण पाणी हे मग उद्योगासाठी. पण परिस्थिती अशी आहे, राजापूर बंधाऱ्यातलं पाणी बस्तवाडमधून इचलकरंजीत उचललं आणि बस्तवाडमधलं पाणी उचलून त्यांची घाण मलमूत्र हे सगळं शिरवलं. कोल्हापूरवाले म्हणतात काळमवाडी धरणातून पाणी द्या, त्या कोल्हापुरातलं सांडपाणी सरळ पंचगंगेत ते सगळं शिरवलं. म्हणजे कोल्हापूरला काळमवाडीतनं, इचलकरंजीला वारणेतनं, आणि शिरोळवाल्यांनी काय म्हणून विष प्यायचं, शिरोळवाल्यांनी काय गुन्हा केला म्हणून आम्हाला तुम्ही विष पाजताय, हा सवाल शिरोळ तालुक्यातील संपूर्ण जनतेनं आता प्रशासनाला विचारायला चालू केलेला आहे. म्हणून वारणाकाठची लढाई हे वारणेचे वाघ वारणाकाठचे शेतकरीच जिंकणार अशा पद्धतीची परिस्थिती आज निर्माण झाली. आणि 100% आम्हाला आत्मविश्वास आहे की ही लढाई आरपारची लढाई आहे. पूर्वी आपण दुधाची आंदोलनं बघितली, उसाची आंदोलनं बघितली, त्यासाठी दरासाठी भांडलो, हे आपल्याला त्याचे दर आणि आनंद मिळाला, पण पाण्याची किंमत, पाणी हे जीवन आहे, पाण्याला अजराम आपण त्याची किंमतच करू शकत नाही. भगवान आदिनाथांनी तर सांगितलं की पाणी हे अमृत आहे, आणि आमच्या जैन फिलॉसॉफीमध्ये यम संलग्नेसाठी 32 दिवस पाण्यावर माणूस जगू शकतो इतकी ताकद पाण्यामध्ये, आणि ते पाणी अमृत आमच्या तोंडचं पळवू देणार नाही अशा पद्धतीची भूमिका दानोळी आणि वारणा नदीकाठच्या आज कवटेसरमध्ये मी भेट द्यायला आलो. माझा पूर्ण पाठिंबा आज कवटेसरच्या नागरिकांना आहे, इथल्या बसलेल्या सर्व आंदोलकांना, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य आणि वारणा बचाव कृती समितीचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले ग्रामस्थ यांना पाठिंबा देतो. याही पुढच्या काळात माझ्याकडे भरपूर साहित्य उपलब्ध आहे, यावरचा अभ्यास आहे, तो सगळा पूर्ण मी पाठीशी लावून 100% कोणत्याही परिस्थितीमध्ये एक थेंब देखील वारणेतनं पाणी इचलकरंजीनं उचलून देणार नाही अशा पद्धतीची यांची भूमिका आहे. ह्या भूमिकेला रास्त पाठिंबा देण्यासाठी मी स्वतः प्रसाद धर्माधिकारी, माझ्यासोबत नांदीचे माझे सहकारी बाळासाहेब वायचळ आलेत, राजू धुळा सावंत आहेत, तिथले स्थानिक सगळे पदाधिकारी, विविध संस्थांचे कार्यकर्ते इथं आहेत, त्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा देतो आणि 100% विजय आपलाच आहे. अमृत जल योजना ही वारणा नदीतून इचलकरंजीसाठी पिण्याच्या पाण्यासाठी जी योजना चाललेली आहे, जी योजना नेण्याचा घाट त्या लोकांनी घातलेला आहे, या अमृत जल योजनेला विरोध करण्यासाठी आज सकाळी उपोषणाच्या 3रा दिवशी कवटेसारमध्ये हे उपोषण सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी वारणेचं पाणी आम्ही निघू देणार नाही, कारण हेच पाणी म्हैसाळ योजनेपर्यंत जे ताकारीपर्यंत गेलेलं आहे तेच पाणी आज इचलकरंजीकर पितात. ज्या ठिकाणी मजरेवाडीची त्यांची स्कीम आहे ते तिथंपर्यंत वारणेचंच पाणी जात आहे, आणि तेच पाणी त्यांनी दुरुस्ती करून ती जलवाहिनी दुरुस्ती करून तेच पाणी त्यांनी वापरावं, आणि इतका मोठा प्रश्न, गंभीर प्रश्न आहे पंचगंगा प्रदूषणाचा, तो पहिला सोडवावा. कारण या पंचगंगा प्रदूषणामुळं
आमची तालुक्यातली जी गावं आहेत जवळपास 17-18 गावं, त्या तालुक्याच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅन्सरसारख्या महा दुर्धर आजाराचं संकट ओढवलेलं आहे, ते सुद्धा या योजनेच्या माध्यमातून दूर होईल, प्रदूषण मुक्तीच्या माध्यमातून. आणि दांडवीवाल्याने गेली महिना झाला जो विरोध या योजनेसाठी करत आहेत, आता या विरोधाची व्याप्ती वाढलेली आहे. जवळपास 283 गावं जी वारणाकाठची आहेत त्या सर्व गावांनी कडाडून विरोध केलेला आहे. सांगली जिल्ह्यातून जिल्ह्यातून देखील विरोध मोठ्या प्रमाणात या गेल्या आठवडाभरापासून सुरू झालेला आहे. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत आमची ही भूमिका राहील की वारण्यातून आम्ही पाणी नेऊ देणार नाही, कारण वारणा ही एकच अशी स्वच्छ नदी आहे आणि ही देखील खराब झाली आणि यातून पाणी उपसा मोठ्या प्रमाणावर झाला तर ते नुकसान न भरून निघण्यासारखं आहे. तेव्हा आमचा शेवटचा श्वास असेपर्यंत आमचा एकच ध्यास असेल की आम्ही वारणेतून एक थेंबही पाणी नेऊ देणार नाही. वारण पाणी बचाव कृती समितीच्या आवाहनास अनुसरून आज कवटेसर गावामध्ये अमृत योजना स्कीम चालू आहे. त्या स्कीमसाठी जे काय या वारणा खोऱ्यामध्ये विचारमंथन चालू आहे त्यामध्ये वारणा खोऱ्यातल्या शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न, पाण्याचा भारनियमनमुक्त करायचा विषय होता, भारनियमनमुक्त झालेलं नाही. पाणी आमच्या हक्काचं असताना, आमच्या जमिनी या धरणग्रस्तांच्यासाठी दिलेल्या असताना, धरणग्रस्तांना पण त्या जमिनींचा उपयोग करता आला नाही, त्यांना पाणी मिळालेलं नाही. अजून जवळजवळ 70% सिंचन क्षेत्र तयार झालेलं नाही. असं असताना या वारणा नदीतून पाणी इचलकरंजीला मोठ्या स्वरूपात 4000 HP पाणी जर जात असेल तर मग उद्योगधंद्याला प्यायला आणि शेतीला वेगवेगळ्या प्रकारात, या तीन प्रकारामध्ये उद्योगधंद्याला पण इथलं पाणी जर जात असेल तर शेतकऱ्यांना पाणी अपुरं पडणार आहे, निश्चित आहे. गेल्या वेळेला लातूरला पाणी गेलं, गायला पाणी गेलं, परिस्थिती गंभीर होती, समजून घेता आलं, घ्यावं लागलं. इतरांना पण पाणी प्यायला काय हरकत नाही, चांगलं पाणी प्यायला आहे सर्वांचा हक्क आहे, द्यायला पाहिजे. पण उद्योगधंद्याला पण पाणी जर चांगलं वापरून जर इथल्या शेतकऱ्यांना जर अडचणीत आणत असतील